आगामी विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन ठाण्यामध्ये विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका सत्ताधारी शिवसेना पक्षाकडून ओढवण्यात आला असला तरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या सुविधा भूखंडावरील उद्यानाचं उद्घाटन 5 महिन्यापूर्वीच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं असताना देखील गुरुवारी या उद्यानाचं पुन्हा उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. उद्यानाच्या नियोजनाच्या कार्यक्रमाबाबत आधीच भाजपाच्या वतीनं नाराजी व्यक्त करण्यात आली असताना ही नाराजी दूर करण्यासाठी औपचारिकता म्हणून भाजपाचे गटनेते नारायण पवार यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला. मात्र या सर्व नाराजी नाट्यामुळे भविष्यामध्ये उद्घाटनं आणि श्रेयवादाच्या लढाईमुळे भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष वाढण्याचे चिन्ह आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मानपाडा टिकुजीनीवाड येथील पायथ्याशी निसर्ग परिचय केंद्र आहे. या परिचय केंद्राच्या जवळ ठाणे महापालिकेच्या आरक्षित सुविधा भूखंड आहे. 4,511.74 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या जागेवर निसर्ग उद्यान साकारण्यात आलंय. त्याचं लोकार्पण मार्च महिन्यामध्ये राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. परंतु आता पुन्हा त्याच उद्यानाचा लोकार्पण सोहळा शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे भाजपाचे स्थानिक नगरसेवक आणि गटनेते यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. हा राज्यमंत्र्यांचा अवमान असल्याची भूमिका घेण्यात आली. त्यामुळे गुरुवारी झालेल्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं वादंग निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली होती. या ठिकाणी सकाळपासूनच त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी आदित्य ठाकरे तसंच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आगमन होताच भाजपाचे गटनेते नारायण पवार, स्थानिक नगरसेविका स्नेहा आमरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पुन्हा उद्यानाच्या लोकार्पणाचा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांनी या सगळ्यांची नाराजी दूर करत या उद्यानाचं औपचारिकरित्या उद्घाटन होत असल्याचं स्पष्ट केलं. तसंच या उद्यानाला स्वर्गीय वसंत डावखरे यांचंच नाव दिलं जाईल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर भाजपाच्या नाराजांनी आपली तलवार मॅन केली आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन लोकार्पणाचा सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे यावेळी नारायण पवार यांच्याच हस्ते या उद्यानाचा नारळ वाढवण्यात आला.